दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण थोडंसं महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी विचार करणार आहोत. कारण राजकारणातला अंधार दिवाळीनंतर तरी सावरायला हवा होता, तो अद्यापही सावरलेला नाही. एकीकडं आपण महाराष्ट्राचं गुणगान पुरोगामी महाराष्ट्र असं करत असतो आणि दुसरीकडं जे दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत, अर्थशास्त्र आणि अर्थसंकल्प दोन्हीही कोलमडून पडलेला आहे. दिवाळीपर्यंत सततधार पाऊस पडतो आहे, हाताशी आलेलं सोयाबीनचं पीक पाण्यामध्ये बुडालेलं आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये केवळ आश्वासने, आरोप प्रत्यारोप, घोषणाबाजी यामुळे राजकारणाला लोकमान्यता कशी मिळणार हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपण नव्याने आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना शेअर करा. कारण राजकारणावरची करंट प्रश्न आणि पॉलिटिकल सायन्सचा एकंदरीत अभ्यास आपण करत असतो. राजकीय व्यवहार आणि तत्व यामध्ये जी तफावत आहे ती आपल्याला समजली पाहिजे. राजकारणाची समज माणसाची वाढली पाहिजे. खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये हवा असणारा सक्षम नागरिक निर्माण झाला पाहिजे, यासाठी आपण हे चॅनल अतिशय निरपेक्षपणे तटस्थपणे चालवत असतो. आणि मग आपण दिवाळीच्या मुहूर्तावर हा विचार केला पाहिजे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सिमग्याची बोंब अद्यापही सुरू आहे. दसरा मेळाव्याच्या मैदानाचा जो वाद आहे किंवा अंधेरीच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या महानगरपालिकेतील नोकरीच्या राजीनाम्याचा प्रश्न असो किंवा अन्य अशीच प्रश्न सगळे घेऊन हे सगळं जे काही चालू आहे, मागा राणांनी जे हे केलो हनुमान चालीसा मी मातोश्रीवर जाऊन गातो तेव्हापासून चालू झालेलं हे सगळं जे नाट्य आहे महाराष्ट्राच्या राजकारणातलं, ते सगळं अद्यापही तसंच चालू आहे. आणि म्हणून मग या दोन्हीही प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर म्हणजे दसरा मेळावा आणि अंधेरीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही प्रकरणामध्ये राज्यातील सरकारला न्यायालयाने फटकारलेला आहे. ऐनवेळी उमेदवारी मागे घेऊन त्याला सावरण्याचा प्रयत्न केला गेला, पण राजकारणात वेळ आणि संधी याचा योग्य वापर केला तरच प्रतिष्ठा आणि लोकमान्यता कायम राहते. या साऱ्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणे आणि गरिबांना दिवाळीच्या तोंडावर अत्यल्प दरात आनंद सिधा मिळणे हे निर्णय जरा दिलासा देणारे होते, पण शेवटी अंमलबजावणी अत्यंत निरपेक्षपणे काटेकोरपणे करणे अत्यावश्यक असते. अंमलबजावणीतील दोष जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की आपण आझादी का अमृत महोत्सव साजरा करत असताना सुद्धा त्या दोषामध्ये अडकलेले. महाराष्ट्राच्या राजकारणातील या सगळ्या आश्वासनाच्या अंमलबजावणीवर मी असं म्हणालो होतो की स्वातंत्र्याच्या 75 वर्षाचा अमृत महोत्सव आपण साजरा करत असताना आपण हे गांभीर्याने विचार केला पाहिजे की आपल्या देशाचं कशा वाचून अडलेलं आहे. कार्यक्रमा वाचून अडलेलं नाही. कार्यक्रम आपल्याला घेता येतो, कार्यक्रम आपल्याला आयात करता येतो, प्लॅन आपल्याला दुसऱ्याकडूनही बनवून घेता येतो. आपलं अडलं असेल तर ते कृती वाचून अडलेलं आहे. आणि तीच बाब मी आज सांगतो आहे की आपल्याकडं जी अंमलबजावणी निरपेक्षपणे काटेकोरपणे करणे आवश्यक असते ती होताना दिसत नाही. अंमलबजावणीतील त्रुटीने हे निर्णय टीकेच्या भवऱ्यात सापडलेले आहेत. जनतेची अपेक्षा वाढवणारी आश्वासने आणि निर्णय नेहमीच काटेकोर अंमलबजावणी आणि नियोजनाअभावी जनतेचा अपेक्षाभंग करताना दिसतात हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेने वाटचाल करते आहे. म्हणजे एकीकडं दिवाळी आहे, नैसर्गिक आपत्ती आपण समजू शकतो, आसमानी आणि सुरतानी अशा दोन्हीही संकटामध्ये जर पोशिंदा असणारा शेतकरी अडकला तर राज्याचं भवितव्य काय, अशी सगळी प्रश्न आपल्या समोर आहेत. म्हणजे नुकत्याच ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकींच्या निकालानंतर भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याने पुन्हा एकदा सिद्ध झाले हे खरे आहे. पण सुमारे 40 आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असलेल्या राजकीय गटाला म्हणावे तसे यश काबीज करता आलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. उलट सर्व राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा विरोधात असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोटावर मोजता येतील इतके आमदार खासदारांसह या निवडणुकीत लक्षणीय यश संपादन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवून पुन्हा एकदा राज्यात आपला प्रभाव कायम आहे हे दाखवून दिलेलं आहे.
तर काँग्रेसने देखील आपले अस्तित्व अजूनही कायम आहे आणि सत्तेची समीकरणे जुळवून घेण्यासाठी अथवा बिघडवण्यासाठी काँग्रेसचा हात सोडून चालणार नाही हे व्यवस्थितपणे दाखवून दिले आहे। एकूण काय तर मुख्यमंत्री आणि त्यांच्या 40 आमदारांच्या राजकीय लोकप्रियतेचा प्रभाव ग्रामपंचायत निवडणुकीत जेमतेम दिसला, पण या निकालाने महाविकास आघाडीचा पर्याय देखील सक्षम असल्याचे स्पष्ट झालेले आहे। निवडून आलेल्या अपक्ष आमदारांनी लक्षणीय संख्या सर्वच राजकीय पक्षांच्या नजरेत भरणारी आहे। अंतर्गत गटबाजीच्या राजकारणाने दोन शकले झाली नसली तरी शिवसेनेने या निवडणुकीत मोठे यश संपादन केले असते असेही एक मत व्यक्त केले जात आहे। राजकारणामध्ये वेळ आणि संधी याचा उपयोग करून घेता आला तरच यश मिळत असते, पण योग्य वेळ उत्तम संधी आणि सत असताना अनेकांना संधीचे सोने करता येत नाही हे राजकारणातलं वास्तव आहे। मग दसरा मेळाव्याच्या मैदानाचा वाद आणि प्रत्यक्ष मेळाव्यातील भाषणे, अंधेरीच्या निवडणुकीतील उमेदवारांचे ततिहीन नाट्य आणि ग्रामपंचायत निवडणुकीतील निकाल, या तिन्ही मुख्य घटनांचा वेध घेतला असता वजाबाकीच्या दिशेने जाणाऱ्या राजकारणाची ओळख न होण्या एवढी महाराष्ट्राची जनता कुळी नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये हे प्रोगामी महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांनी जी मशागत केलेली आहे, जी वैचारिक बैठक इथल्या जनतेला दिलेली आहे, ती सगळी लक्षात घेता राजकारण्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की आपल्या या सगळ्या घोषणाबाजींना लोकमान्यता मिळत नाही। तर नुसत्या घोषणाबाजीने काही होत नाही, तर तुम्हाला कृतिशील व्हावं लागेल। नुसता कार्यक्रम देऊन चालणार नाही, तर त्याची अंमलबजावणी निरपेक्षपणे करावी लागेल। शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचं दुःख तुम्हाला कमी करता आलं पाहिजे, महत्वाचे प्रश्न आयरनीवर घेता आले पाहिजेत। पण आपण पाहतो आहोत की आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्याचे आर्थिक कंबरडे पावसाने हाकार माजवलेला आहे, आर्थिक कंबरडे मोडलेला आहे। राज्य आणि केंद्र सरकारच्या मदतीचा हात पुढे यायला पाहिजे होता, तो आलेला नाही। विस्कटलेली घडी सावरण्याआधीच आसमानी संकट पुन्हा उभे राहिलेले आहे। म्हणजे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेचं सरकार ज्या पद्धतीने महाराष्ट्राला घेऊन जाते आहे, हे सगळं चित्र जर आपण बारकाईने पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की दिवाळीमध्ये आपण उजेड प्रकाशाची पूजा करत असतो आणि हा प्रकाश नुसता दिवे लावून घालण्याचा प्रकाश नाही, तर वैचारिक दृष्ट्या ज्ञानाच्या दिशेने, परिवर्तनाच्या दिशेने, विकासाच्या दिशेचा प्रकाश आपल्या राज्यामध्ये आला पाहिजे। आपल्याला त्या प्रकाशाने उजळून टाकता आलं पाहिजे आपलं राज्य। मग आपले राज्यकर्ते हे अंधारामध्येच चाच पडत आहेत, ही सगळी बोंब शिमग्याची दिपवळीला सुद्धा चालू आहे। असं जर चालू राहिलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर आपण जर काहीच भाष्य केलो नाही, आणि हे सगळं चालू असताना आपण पाहतो की त्यामध्ये मग भगतसिंग कोश्यारी असले काय आणि केरळचे राज्यपाल आता सध्या जे चर्चेमध्ये आहेत ती असले काय, ही सगळी राज्यपाल जे आपली वैचारिकता खुंटीला काढून ठेवत असतील, तर संविधानाला अपेक्षित असणारं तटस्थ आणि निरपेक्ष पद जे असते ते आपल्याला अनुभवता येणार नाही, आणि म्हणून आपल्याला सातत्याने या सर्व विषयावर चिंतन करावं लागेल। ही सगळे प्रश्न आपल्याला समजून घ्यावे लागतील, पाहावं लागेल, अन्यथा महाराष्ट्राचं राजकारण आपल्या लक्षात येणार नाही। आणि हे जर लवकर लक्षात आलं नाही तर लोकशाहीमध्ये जनता ही सार्वभौम आहे, जनता ही सर्वेसर्व आहे, आणि ती जर हे सगळं करत नसेल तर आपण बसल्या ठिकाणी असं म्हणू शकत नाही की महाराष्ट्र मला असा पाहिजे होता आणि तसा महाराष्ट्र आपल्याला मिळणार नाही। आणि म्हणून जागरूक नागरिक हा लोकशाहीचा फार मोठा आधार आहे, सक्षम आधार आहे, तो निर्माण करणं हे आपलं कर्तव्य आहे, आणि म्हणून हा विचार आपण केला पाहिजे। नुसते दिवे लावून अंधार दूर करता येत नसतो, हा अंधार आपल्याला जर दूर करायचा असेल, शेतकऱ्यांच्या कल्याणाचं रयतेचं राज्य जर आपल्याला आणायचं असेल, शिवाजीराजांनी जे रयतेचं राज्य निर्माण केलं होतं तशा पद्धतीचं राज्य आपल्याला जर आणायचं असेल तर आपल्याला एक कार्यक्रम द्यावा लागेल आणि तो कार्यक्रम काटेकोरपर्यंतची अंमलबजावणी करावी लागेल। नुसत्या घोषणांनी हे सगळं होणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। धन्यवाद मित्र हो, आज आपण इथंच थांबू, पुन्हा आपण महाराष्ट्राच्या राजकारणावर पुन्हा चर्चा करणार आहोत, कारण भगतसिंग कोश्यारी ज्या पद्धतीने वर्तन करतात, ज्या पद्धतीने बोलतात आणि महाराष्ट्राचं राजकारण आज ज्या दिशेने चाललेलं आहे ते फार दुर्दैवी आहे, आणि याला थांबवायचं असेल तर आपल्याला सज्जनाची सक्रियता वाढवावी लागेल, प्रत्यक्ष राजकारणावर आपल्याला भाष्य करावं लागेल, बोलावं लागेल। तत्व जे आहेत आणि व्यवहारामध्ये जर हे अंतर वाढत राहिलं तर ही लोकशाही नुसती लोकशाही राहील। आणि म्हणून दिवाळीच्या मुहूर्तावर ब्रिटनचे पंतप्रधान झालेल्या
सनकांचा आपण हे कुळ शोधण्यापेक्षा तिथल्या लोकांची लोकशाहीला असणारी मानसिकता आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण आपल्याकडं सोनिया गांधींना पंतप्रधान होऊ दिलं नाही, पण तिथं भारतीय वंशाचा माणूस ब्रिटनचा पंतप्रधान झालेला आहे. यातून आपल्याला काय शिकता येऊ शकते हे आपण पाहिलं पाहिजे. 19 तिथे निवडणूक झाली, पण तिथला पंतप्रधान सलग दोनदा बदलला गेला आणि हा तिसऱ्यांदा नियुक्त झालेला पंतप्रधान आहे. मागच्या 3 वर्षांमध्ये 2-3 तिसरा पंतप्रधान आहे. आणि मग ही स्थिती तिथं सुद्धा का आलेली आहे? कोरोनाच्या काळामध्ये पंतप्रधान कशा पद्धतीने बैठका घेत होता, पार्ट्या करत होता, सगळ्या गोष्टी समजून घेणं अत्यावश्यक आहे. या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद.